संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 35वा दीक्षांत समारंभ गुरुवार 20 डिसेंबर रोजी विद्यापीठ दीक्षांत सभामंडपात संपन्न होतोय. या दीक्षांत समारंभात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना 103 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके व 24 रोख पारितोषिकांचं वितरण होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 35व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर के कस्तुरी रंगन उपस्थित राहणार आहे. ते दीक्षांत भाषण करणार आहेत. या दीक्षांत समारंभामध्ये 39,730 पदवीकांक्षींना व 40 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे, ज्यामध्ये मानव विज्ञान विद्याशाखेतून 12,242, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून 6,657, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून 17,889 आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांच्या 2,982 पदवीचं वितरण करण्यात येईल. त्याचबरोबर विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश संपादन केल्याबद्दल 149 पदके पारितोषिकांचं वितरण करण्यात येणार आहे, ज्यामध्ये 103 सुवर्ण पदके, 22 रौप्य पदके व 24 रोख पारितोषिकांचा समावेश आहे. दीक्षांत समारंभामध्ये कुमारी सोनाली दामोदर खडसेला सर्वाधिक 6 सुवर्ण व 1 रोख पारितोषिकाने गौरवण्यात येईल. यासह 378 संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठ स्थापनेपासून आजवर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये चालत आलेला गाऊन व टोपी बदलविण्यात आलाय, तर महाविद्यालय स्तरावर देखील पदवीदान समारंभ घेण्याबाबत सकारात्मक हालचाली होत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी दिली. यावेळेला काही बदल आपण केलेले आहेत गणवेशामध्ये, त्यामुळे वातावरणामध्ये बदल पण होतो. एक आत्मीयता, भारतीयता, राष्ट्रीयता असा सगळा विषय येत असल्यामुळे त्यांचा युनिफॉर्म यावेळेला आपण बदलला आहे पदवीदान समारंभातील गणमान्याचा. पूर्वी मागच्या वर्षापर्यंत आपल्याकडे गाऊन आणि पगडी असा विषय जोधपुरी कोटावर तो परिधान करायचे, तर यावेळेला हे गाऊन आणि पगडी हे आपण दोन्ही काढून स्कार्फ दिलेला आहे आणि अगदी साध्या गणवेशामध्ये भारतीय वातावरणामध्ये हा पदवीदान समारंभ या 20 डिसेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते करणार आहे. की पदवीदान समारंभानंतर आत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानंतर सगळ्या कॉलेजेसमध्ये आता त्यांचे पदवी वितरण समारंभ होतील. कारण या पदवीदान समारंभामध्ये आपण आचार्य पदवीचं वितरण करतो आणि बाकीच्या पदव्या त्यांना त्यांच्या कॉलेजेसमध्ये प्राप्त होतील अशा समारंभाच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांनासुद्धा या सगळ्या प्रसंगाचा एक आनंदाचा अनुभव तो घेता येणार आहे.